मेडिकलमध्ये मागील 10 ते 12 वर्षापासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्यात 6 ते 7 हजार रुपये वेतन देऊन कंत्राटदार व व्यवस्थापकाकडून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण सुरू आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. याविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी व सुरक्षा रक्षकाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 10 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी दिला आहे. आज या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. जे 108 कर्मचारी मेडिकल कॉलेज प्रशासनने 1 मे भारतीय मजदूर संघाच्या दिवशी प्रशासनाने काढून टाकले, या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं. दुसरी मागणी, या कर्मचाऱ्यांचे मिनिमम वेजेस गेल्या अनेक वर्षापासून जे युनिटी कंपनी युनिटी सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीने नाही दिले तो डिफरंट काढून यांचे पैसे द्यावे, ही एक मागणी आहे. दुसरी मागणी, हे कर्मचारी जे आहे सिक्युरिटी गार्ड जेवढे आहे हे सारे 12 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि 12 वर्ष काम केल्यावर कोरोना काळात एवढी मेहनत करून पेशंटचे जीव वाचवल्यावर या स्वतःचे जीव धोक्यात टाकून जी मेहनत त्यांनी केली आहे यांना यांचा काही विचार न करता 108 कर्मचाऱ्यांना टाकून काढून दिलाय, ही एक मागणी आहे. दुसरी मागणी आहे अभिजीत कंपनी. ही कंपनी गेल्या 8 वर्षापासून या कर्मचाऱ्यांचं दोहन करत आहे. यांना पेमेंट फक्त 6 हजार रुपये देत आहे आणि सरकारकडनं कंपनी आणि प्रशासनाचे जे अग्रीमेंट झाले आहे ते 1100 रुपयाचे आहे. ते 1100 रुपये देत नाही, मिनिमम वेजेस तर कधीच दिला नाही आणि यांचे यांना फक्त 6 हजार रुपये देत आहे. तर ती एक मागणी आहे. 4 कर्मचाऱ्यांना कामावरनं त्यांनी कमी केलं आहे, ते युनियन मध्ये आले म्हणून त्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं.